नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी स्कूल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागील भागात आपण उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय हे टॉपिक अभ्यासले, तर आज त्या पुढील टॉपिक बघूया, तो म्हणजे लिंगभेद. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या एम पी एस सी स्कूल या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे लिंगभेद. लिंगभेद म्हणजे नामाच्या रूपावरून नामाने दर्शित पदार्थाविषयी पुरुषत्व, स्त्रीत्व व नपुसकत्व यांचा बोध होतो तेव्हा त्याला नामाचे लिंग असे म्हणतात. नामाचे मुख्य तीन लिंग आहे, पुलिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. नामातील पहिला प्रकार म्हणजे पुलिंगी. पुलिंगी म्हणजे प्राणीवाचक नामातील पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुलिंगी असे म्हणतात. तो हा शब्द पुरुषांसाठी वापरतात. उदाहरणार्थ, तो मेंढा, तो बैल, तो वाडा, तो चुलता इत्यादी. नामातील दुसरा प्रकार बघूया, तो म्हणजे स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी म्हणजे स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात. ती हा शब्द स्त्रीसाठी वापरतात. उदाहरणार्थ, ती मेंढी, ती मुलगी, ती पाटी, ती इमारत इत्यादी. नामातील तिसरा प्रकार बघूया, तो म्हणजे नपुसकलिंगी. नपुसकलिंगी म्हणजे ज्या नामाच्या रूपावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंगी असे म्हणतात. ते हा शब्दाने या जातीचा उल्लेख होतो. उदाहरणार्थ, ते पुस्तक, ते कुत्रे, ते घर, ते मेंढरू इत्यादी. यानंतर बघूया, वचन म्हणजे काय. वचन नामाने दर्शवलेली वस्तू एक आहे की त्या वस्तू एकाहून अधिक आहे असे कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवणे हा एक धर्म आहे, त्यास वचन असे म्हणतात. वचनाचे दोन प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे. ते म्हणजे एकवचन व अनेकवचन. त्यातील पहिला प्रकार म्हणजे एकवचन. एकवचन म्हणजे ज्या नामाच्या रूपावरून एकाच वस्तूचा बोध होतो त्यास एकवचन असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुलगा, गाय, पाटी, इमारत, पुस्तक. वचनातील दुसरा प्रकार म्हणजे अनेकवचन. अनेकवचन म्हणजे नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्यास अनेकवचन असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुली, गाई, पाट्या, इमारती, पुस्तके इत्यादी. नामाचे मूळ रूप हेच त्याचे एकवचन असते. नामाची अनेक रूपाची नामे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात व काही रूपे एकवचनासारखीच राहतात. याचे काही उदाहरण आपण बघूया. कारांत पुलिंगी नामाचे एकवचन एकारांत होते. उदाहरणार्थ, वडावडे, कुत्रा कुत्रे, मासा मासे. कारांत खेरीज इतर पुलिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. उदाहरणार्थ, बैल बैल, कवी कवी, गहू गहू, लाडू लाडू इत्यादी. कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत किंवा इकारांत होते. उदाहरणार्थ, विट विटा, भिंत भिंती, सून सुना इत्यादी. कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते. उदाहरणार्थ, बी बिया, बाई बाया, भाकरी भाकऱ्या इत्यादी. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते. उदाहरणार्थ, सासू सासवा, जळू जळवा, जाऊ जावा. उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. उदाहरणार्थ, घर घरे, शेत शेते, फुल फुले इत्यादी. उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. उदाहरणार्थ, वासरू वासरे, लिंबू लिंबे, पाखरू पाखरे. कारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. उदाहरणार्थ, खेडे खेडी, गाणे गाणी इत्यादी. याबरोबर आपला लिंगभेद हा टॉपिक पूर्ण झाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या एम पी एस सी स्कूल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीवर क्लिक करा, म्हणजे आम्ही बनवलेले सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकाल.
चला बाय बाय मित्र मैत्रिणींनो, मराठी व्याकरण सिरीजच्या पुढील भागात भेटूया एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.